नागपूरची नागपूरमधील महादुला भागात पिण्याच्या पाण्यात कोंबड्यांचं रक्त आढळल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. फुटलेल्या पाईपलाईनमधून अशुद्ध पाणी पुरवठा होतोय. चिकन सेंटरमधील पाणी असल्याचं हे आता उघड झालंय. नगरपंचायतीकडे केलेल्या तक्रारीनंतर हा प्रकार उघड झालाय. मांस विक्रेत्यावर दंडात्मक कारवाईनंतर पाणी पुरवठा आता पूर्ववत करण्यात आलाय. परिसरातील मांस विक्रेते इतरत्र हटवण्याची नागरिकांनी मागणी केली आहे. महादुला भागाच्या संपूर्ण परिसरात कोंबड्यांचं रक्त आणि हेच रक्त मिश्रित पाणी आढळल्यानं खळबळजनक प्रकार समोर उघड झालाय. दरम्यान पालिकेनं ही संपूर्ण कारवाई जरी केली असती तरी देखील हा प्रकार कायमचा बंदोबस्त करावा अशी मागणी स्थानिकांकडून व्यक्त होते. दरम्यान अशुद्ध पाणी पुरवठा झालेल्या या भागातनं पाणी पुरवठा सदोष यंत्रणा दुरुस्त करण्याची मागणी होते. पाईपलाईन मधून अशुद्ध पाणी पुरवठा होतोय. फुटलेल्या पाईपलाईन मधून हा अशुद्ध पाण्याचा प्रकार उघडकीस आला आहे. दरम्यान या संदर्भात नगरपंचायतीकडे तक्रार केली आणि या तक्रारीनंतर हा संपूर्ण प्रकार उघड झाला होता. महादुला भागात पिण्याच्या पाण्यात रक्त मिश्रित पाणी आढळल्यानं खळबळ उडाली आहे. दरम्यान या मांस विक्रेत्यांवर दंडात्मक कारवाई जरी केली तरी पूर्णतः कारवाई कधी होणार हा सवाल उपस्थित होतो. स्थानिकांनी या संदर्भात वारंवार आवाज उठवल्यानंतरही नगरपंचायतीला जाग आली आणि त्यानंतर कारवाई करण्यात आली. लोकशाही मराठी ऐका.